नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे ऑल इन वन। दिवाळी आधी नोकरदारांना मिळणार गिफ्ट, पीएफ बाबत केंद्र सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता। सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी काय आहे, बातमी जाणून घेण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटणाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या उपयुक्त बातम्या आपणापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील। चला तर मग बघूयात काय आहे बातमी। देशातील कोट्यावधी पीएफ खातेधारकांच्या फायद्याच्या दृष्टीने सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। ईपीएफओ सदस्यांना लवकरच पीएफवर व्याज मिळणार आहे। ईपीएफओ दिवाळीआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पीएफवरील व्याजाचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे। देशात ईपीएफओचे जवळपास 6.5 कोटी सभासद आहेत। या सभासदांना व्याजाचे पैसे देण्याबाबत आधीही सांगण्यात आले होते, त्यानंतर आता ऐन दिवाळीच्या सणात कर्मचाऱ्यांना पीएफ खात्यात पैसे जमा होणार आहे असे सांगण्यात येत आहे। मीडिया रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी सांगितले की सरकारकडून ज्यावेळी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता देण्यात येईल, त्यावेळी ईपीएफओ व्याजाची रक्कमही त्यांच्या खात्यात जमा करेल। भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय मंडळाने 8.50% दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे। या व्याजदरासाठी ईपीएफओने अर्थ मंत्रालयाची परवानगीही मागितली आहे। अर्थ मंत्रालयही या प्रस्तावास मंजुरी देईल असे सांगण्यात येत आहे। मंत्रालयाने जर मंजुरी दिली तर लगेच पुढील कारवाई करून कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे जमा करता येतील, त्यामुळे शक्यतो दिवाळीच्या आधीचे पैसे जमा होतील अशी शक्यता व्यक्त होत आहे। पीएफवरील व्याजाच्या संदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। अशाच प्रकारच्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या उपयुक्त माहितीसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।